दिसत आहे ना, एकदम खिसवी हवी हवीशी. खाताच जिभेवर चव रेंगाळत राहील असा पोटॅटो पॅनकेक. चला तर मग पाहूया आजची ही रेसिपी. बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याची साल मी आता काढून घेत आहे. बटाट्याची साल आता काढून झालेली आहे. बटाट्याची मी आता पातळ चकती करून घेत आहे. सर्वप्रथम करून घेतलेल्या पातळ चकतीला मी आता उभे असे चिरून घेत आहे. बघा, दिसत आहे ना खिसून घेतल्यासारखे. तुम्हीही अशाच प्रकारे चिरून घ्या. चिरलेला बटाटा मी आता भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता गाजरही मी त्याच प्रकारे चिरून घेत आहे. चिरलेले गाजर मी आता भांड्यांमध्ये काढून घेत आहे. मी आता एक चमचा मीठ टाकत आहे. त्यानंतर मी हलवून घेत आहे. मीठ टाकल्यावर जमा झालेले पाणी मी आता काढून घेणार आहे. अर्धी वाटी कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचे पीठ टाकत आहे. एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेत आहे. त्यानंतर हे सर्व मी मस्तपैकी हलवून घेत आहे, जेणेकरून ते एकजीव होईल. एका पॅनवर मी आता एक चमचा तेल टाकून घेत आहे. त्यानंतर ते तयार झालेले सामग्री मी या तव्यांमध्ये टाकत आहे. बघा मी कशा प्रकारे मधी जागा सोडलेली आहे. आता मागची बाजू भाजल्यानंतर मी ताट ठेवून पलटी मारून घेत आहे. बघा मी कशा प्रकारे पलटी मारून घेत आहे. मध्ये राहिलेल्या जागेमध्ये मी आता एक अंडा फोडून घेणार आहे. मध्यम गॅसवर मी आता 5 ते 7 मिनिटं ठेवणार आहे, जेणेकरून आपली मागची बाजू छान अशी भाजून जाईल व आता टाकलेले अंडेही छान असे शिजेल. 5 ते 7 मिनिटानंतर मी आता ऑरिगॅनो टाकून घेत आहे त्याच्यावर. आता मी थोडंसं त्याच्यावर मीठ टाकून घेत आहे. किती सुंदर दिसत आहे ना आपली ही रेसिपी. बघताच क्षणी खावेसे वाटत आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. हा पोटॅटो पॅनकेक तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि हा, चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब